मिस आदिती कुठली कल्पना सुरुवातीच्या काळात फसण्याची शक्यता जास्त असते, याचं कारण ज्याला ती कल्पना सुचते त्याला बाजारातली त्या कल्पनेची गरज माहिती असतेच, असं नाही? माझं काहीसं तसंच झालं होतं, पण तुम्ही मात्र प्रत्येक गोष्टीचा फार मायन्यूटली डिटेल अभ्यास केला. सर, खरं तर मला असं वाटलं होतं की मला ज्यांना भेटायचंय किंवा मला ज्यांच्याशी गप्पा मारायच्या आहेत ते तुमच्याशी येऊन बोलू का, पण मग मला असंही वाटलं की तुम्ही खूप बिझी असता, मग तुम्हाला उगाच का डिस्टर्ब करायचं ना, म्हणून मग मी स्वतःच सगळ्यांशी बोलले. आणि सर, माणूस जेव्हा स्वतःशी क्लिअर असेल ना तेव्हा कुठल्याच गोष्टीची वाट बघायची त्याला काहीच गरज नसते. जुई, तू स्वतःशी क्लिअर असशील तर वाट कसली बघतेस? मनात जे काही आहे ते बोल ना. तू बोललीच नाहीस तर कसं कळेल? तुला माझं मन बरोबर वाचता येतं, मग का कळत नाहीये तुला? कसं कळेल? अगं, तू जर मन मोकळेपणाने बोलली नाहीस तर कसं कळेल तुला काय बोलायचं ते? त्या दिवशी रजनीला म्हणालीस ना आपण दोघं चांगले मित्र होत म्हणून, मग आता बोल तुला काय बोलायचं. जय, मी आजपर्यंत कोणत्याच मुलाशी इतकं मन मोकळेपणाने बोलले नाही. म्हणजे आजवर कधी कोणाशी मनापासून बोलावं असं मला कधी वाटलंही नाही, पण तुमच्याशी बोलताना खूप छान वाटतं. आईबाबांनी शाळेत घातलं तेही फक्त मुलींच्या, मग कॉलेजमध्ये गेले तर मुला मुलींना बघून खूप गोंधळ उडायचा माझा, खूप अवघडल्यासारखं वाटायचं मला, जसं रजनी करते ना ऑफिसमध्ये, मुद्दामून मला ऑकवर्ड फील करून देत, अगदी तसाच व्हायचं मला. पण तुमच्याशी बोलल्यावर खूप छान वाटतं मला, अवघडल्यासारखं वाटत नाही. आणि बस इतकंच? जरी तू एका दमात एवढे शब्द बोललीस, बाहेर जर कोणाला कळलं ना की जुई गाडगीळ एवढं बोलू शकते, कोणाचाही विश्वास बसणार नाही. पण आपल्यात हे बोलणं झालंय हे प्लीज सांगू नका कोणाला. ओके. काय गं, काय झालं? काही नाही, आपण रोज थोडं थोडं बोलूयात. मला नाही जमत असं अनोळखी व्यक्तीशी गप्पा मारायला, म्हणजे त्यांना मी जगभरात एखाद्या टूर वरती नेऊ शकतो, एकट्या राहणाऱ्या व्यक्तीलाही टूर वरती नेऊ शकतो, पण अशा व्यक्तीशी जगभरातल्या वेगवेगळ्या गोष्टींवरती गप्पा नाही मारू शकत. आणि म्हणूनच या प्रोजेक्टसाठी मी तुमची निवड केली. लोक मला वृक्ष म्हणत असेल ना. सर, पण कदाचित त्यांनी तुम्हाला तुमच्या आईविषयी बोलताना बघितलं नसेल म्हणून म्हणत असतील. तुम्ही जेव्हा तुमच्या आईविषयी बोलता ना तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचे हे रुक्ष भाव जाऊन हळवे भाव चेहऱ्यावर येतात, आणि हे मी बघितलंय. बिझनेसमॅन म्हणून तुम्ही खूप प्रॅक्टिकल आहात असं म्हणत असतील लोक, पण एकट्या माणसाच्या मनातल्या भावना समजून घेण्याची तयारी सुद्धा तुम्हीच दाखवली आहे ना सर, आणि ह्याला रुक्षपणा म्हणत नाही आणि प्रॅक्टिकल असणं सुद्धा म्हणत नाही, आणि म्हणूनच तुम्हाला ही अशी टूर अरेंज करण्याची इच्छा झाली ना? नाही, तसं नाहीये. मी कुठल्याही भावनिक गुंतवणुकीतनं ही टूर अरेंज नाही केली. आदिती, आय एम अ हार्डकोर बिझनेसमॅन. ही आपली टूर जर यशस्वी झाली तर त्याचा फायदा आपल्या कंपनीला होणार आहे, आणि अशा प्रकारची टूर अरेंज करणारी आपली कंपनी ही पहिली असेल. मला खात्री आहे लोकांना ती आवडेल, आणि एकदा का लोकांना ती आवडली
किती लोक परत परत आपल्याकडेच येतील, कारण अशा एकट्या राहणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे. थँक्स. काय झालं, असं का बघताय? गप्प गप्प असणारी माणसं बोलायला लागली की वेगळीच दिसतात ना. तुम्हाला माहितीये, आज मी पहिल्यांदाच ऑफिस मध्ये कॉफी घेते. काय असं का? माहित नाही, कुठल्याशा प्रेशर खाली रोज काम करत होते, कधी प्यावीशीच नाही वाटले. मग आता रोज घेत जा, मशीनची असली तरी कॉफी बरी असते ती. हो, आज समजली मला इथल्या कॉफीची चव. मग आता अजून दोन कप होऊन जाऊ दे. जय, तुम्हाला एक विचारू? मला तू म्हणणार असशील तरच विचार. हो, तुम्हाला, ओह सॉरी, तुला रजनी आवडते का खरच? हो. आई मीन चांगली मुलगी आहे ती. आवडते म्हणजे असं तिच्यात न आवडण्यासारखं काय? तूही चांगली आहेस, आदिती ही चांगली आहे, नैनाही चांगली आहे, सगळेच चांगले आहेत या ऑफिस मध्ये. आदिती चांगलीच आहे, पण असो, म्हणजे मला तुला असं विचारायचं होतं की तुला रजनी बद्दल तसं काही. हे बघ जुई, इथे ऑफिसला जॉईन होऊन मला अजून 2 महिनेही झाले नाही, आणि ज्या कारणासाठी मी इथली नोकरी पत्करली आहे त्यासाठी पुढची काही वर्ष तरी मला स्वतःला सिद्ध करण्यातच जाते. त्यामुळे प्रेम अफेअर ह्या सगळ्याचा विचारही नाही डोक्यात. म्हणजे तुला ती तशी आवडत नाही ना? आता तशी म्हणजे काही नाही. जय, माझा तू चांगला मित्र बनशील, आदितीच्या मित्रासारखा. आदितीचा मित्र? रजनी विचारत होती ना आदितीला की ती कोणत्या मुलासोबत होती, त्याच्याबद्दल सगळं सांगितलंय आदितीने मला. काय सांगितलं तिने? तिचा मित्र खूप चांगला आहे, ते एकमेकांना खूप समजून घेतात. न सांगता इतर कोणाला तरी पाठवण्यापेक्षा आपण दोघच जाऊया. म्हणजे काय होईल की आपली पहिलीच टूर आहे, त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर ते आपल्याला जास्त जवळ समजतील, नाही का? विचार करून सांगा तुम्ही. घरच्यांशी बोलायचं असेल तर त्यांच्याशी बोला, मग आपण बोलू. ठीक आहे मिस्टर जय, एनी क्वेश्चन्स? नो सर, यू मे गो ना. ओके. इजा दीदी, तुम्हाला सोडायचंय कुठे? खूप उशीर झालाय. नाही नाही सर, इट्स ओके, जाईन मी. थँक्यू सो मच. ओके.
मिस्टर जय मला घरी सोडायला येऊ शकाल का? नाही काय ना खूप रात्र झाली आहे ना उशिराही झालाय मला एकटीला घरी जायला खूप भीती वाटेल. मिस्टर जय मला घरी सोडायला येऊ शकाल का? आदिती मॅडम मी येऊ का घरी सोडायला? आदिती मॅडम मला तुमचं घर माहित आहे तिथले शॉर्टकट माहित आहेत गल्लीबुळातून तुम्हाला घेऊन जातो नेहमीपेक्षा अर्धा तास आधी. नाही नाही नको त्याची काही गरज नाहीये. हो नाही कसं नाही कसं ऑफिस मधल्या स्टाफची जबाबदारी असते माझ्यावर मग ती जबाबदारी मी बाहेर पण सांभाळतो. अहो काका कोणा भेटताला असतो काय? नाही म्हणजे असं डायरेक्ट घरी कसं जाता तुम्ही त्यांच्या? तुमची कामं अडतील ना. एकलकोंड्या माणसाच्या अडचणी काय कमी असतात का? तुम्ही काळजी करू नका मी सोडतो त्यांना. नक्की? हो हो नक्की. काका कोणा भेटताला असतो शकूला हाय सांगा. दिवाळीत झालंय काय सगळ्यांना? प्रेमाचं वारच वाहत आहे जणू सगळीकडे. जुई आणि रजनी तुझ्या प्रेमात आणि तांगडे शकूच्या प्रेमात. शकूला जर हे कळलं ना तर काही खर नाही. हा ए आदिती तांगडे लाजला का आता? आता लवकर ना तर परत यायचा. बरं झालं मगाशी फार काही बोललो नाही आपण. जे काय झालंय रागावलायस का माझ्यावर? सगळं उद्याच डिस्कस करायचं होतं तर मग मला थांबवून तरी कशाला ठेवलं ना. तरी नशीब मी थांबलोय हे तरी लक्षात आलं त्यांच्या. मला काउंटच करत नाहीत त्या. सरळ सांगायचं ना घरी जा म्हणून. मी तुला म्हटलं ना मगाशी प्रेमाचं वारं वाहतंय. म्हणजे जे सरांना वाटलं असेल कि मी अदितीला इतका वेळ थांबवून ठेवलाय तर ती एकटी घरी कशी जाईल? माझ्या बरोबर तर ती काही येणार नाही. मग जयला तर थांबावंच लागेल ना. कारण जय अदितीला एकट सोडून कधीच जाणार नाही आणि अदिती सुद्धा तिच्या जयशिवाय राहूच शकत नाही. बाप रे किती तो राग. चिनूला सुद्धा इतका राग येत नाही. जय बोल ना. तू वैतागलोय का अदिती? एक गोष्ट कळत नाहीये तुला घरी लवकर का जायचं होत? घरी बायको वाट बघत होती का तुझी? हो वाट बघत होती. मी इथे मग घरी कोण वाट बघत होती? माझी सवत आहे का घरी? अदिती इथे माझा इतका वेळ फुकट गेलाय त्याचं काही वाटत नाहीये का तुला? प्लीज ही मस्करी थांबव. खरंच कळत नाहीये तुला घरी लवकर का जायचं होतं ते. आणि प्लीज परत परत हे म्हणू नकोस की वेळ वाया गेला. उलट किती फ्रेश दिसतोस बघ त्या जुई बरोबर गप्पा मारून. मी जुईशी बोलावं अशी तुझीच इच्छा होती ना. आणि मी काय लिफ्ट द्यायला गेलो नव्हतो तिला? हो का? मी पण त्यांच्याकडून लिफ्ट नाही घेतली. आणि तसंही तुला वाईट वाटण्याचं काही कारण नाही.
त्या दिवशी रजनी सोबत गेला तेव्हा विचार केला होतास का माझा? मी काय करू शकणार होतो आणि आलो ना मी परत, मग मीही नाही गेले त्यांच्या सोबत। पण टूरला जाशील ना? मी अजून हो म्हटलं नाहीये जय, आणि तसंही त्यांनी सांगितलंय की आधी घरच्यांना विचारायचंय, आणि अजून मी माझ्या घरच्यांना विचारलं कुठे। बर जुई काय बोलली? मी तिच्याशी बोललेलं चालतं वाटत तुला? हो, कारण खूप साधी मुलगी आहे ती, खूप जेन्युइन आहे, तिच्या मनात खूप गोंधळ आहे। तिचं तुझ्यावर प्रेम आहे की नाही हेच तिला माहित नाही। तिचं माझ्यावर प्रेम वगैरे मला माहित नाही, पण तुम्ही दोघी एकमेकींच्या प्रेमात आहे असं वाटतंय मला। दोघी भरभरून कौतुक करत असता एकमेकी। असं काही नाही। आणि एक सांगू, तू जर आज तिच्याशी बोलला नसतास ना तर हे सगळं खूप वेगळ्या दिशेला गेलं असत, आणि खूप हर्ट झाली असती ती। पण तुझ्याशी बोलल्यावर ती थोडी स्थिरावे, आय एम शुअर तिच्या मनातला गोंधळ थोडा तरी कमी होईल। तुला काय माहिती मी काय बोललोय तिच्याशी? मला खात्री आहे न दुखावता खूप चांगल्या पद्धतीने समजवून सांगितलं असेल तिला। तुझ्याकडूनच शिकलंय मी।